घरातला कर्ता पुरुष म्हणून मोठ्या मुलाच्या नावाने आम्ही हयात असताना त्याच्या हिश्श्यावरची जमीन दिली, मात्र एवढा सगळं असतानाही मोठ्या मुलाकडून वारंवार मारहाण व त्रास दिला जात असल्याने आम्ही वृद्ध आई वडील हतबल झालो असून असा मुलगा ईश्वराने कोणाच्याच पोटी घालू नये असा मुलगा असण्यापेक्षा वांद राहणे कधीही चांगले असे वक्तव्य अश्रुपूर्ण डोळ्यांनी पत्रकार परिषदेत मुलाच्या त्रासाने पीडित झालेल्या आई वडिलांनी केले। स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आज मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील परसाराम फालके व गीताबाई परसाराम फालके या वृद्ध आई वडिलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले। ज्यावेळी फालके दाम्पत्याचा धाकटा मुलगा किसन परसाराम फालके व देऊळगाव माळीचे सरपंच किशोर गाबणे उपस्थित होते। फालके दाम्पत्याकडे 11 एकर शेती आहे, त्यापैकी मोठा मुलगा माजी उपसरपंच विनोद परसाराम फालके याच्या हिश्श्याची 6 एकर जमीन त्याच्या नावावर करून दिली, तसे 6 एकर धाकटा मुलगा किसन याच्या नावावर केली। उरलेली 6 एकर शेती परसाराम फालके यांच्या नावावर आहे। सुरुवातीला आई वडील गावातच राहायचं, मोठा मुलगा त्यांचा सांभाळ करत नसल्याने ते वेगळे राहायचं, धाकटा मुलगा हा पत्नी नांदेडला नोकरी असल्याने तिथे राहतो। परंतु काही दिवसापूर्वी त्यांनी आई वडिलांना सोबत नेले होते, मात्र देऊळगाव माळी येथील आषाढ महिन्यात मोठी यात्रा भरत असल्याने काही दिवसापूर्वी आई वडील देऊळगाव माळीला आले असता मोठ्या मुलाने त्यांना लहानाच्या नावावर जमीन का केली असे म्हणून त्रास देणे सुरू केले। लहान मुलगा शेती पेरण्यासाठी गावात आला असताना त्यालाही मारहाण केली। या मारहाणी संदर्भात मेहकर पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल करण्यात आली, मात्र त्यावर कारवाई झाली नसल्याने बुलढाणा पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली। यामध्ये विद्यमान सरपंच किशोर गाबणे यांची कुठलीही भूमिका नाही, आम्ही आमच्यावर मोठ्या मुलाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आलो होतो, असेही स्पष्टीकरण फालके दाम्पत्याने या पत्रकार परिषदेत केले। मोठ्या मुलाकडून होत असलेली मारहाण व त्रासाला आम्ही कंठालो गेलो, त्यामुळे आम्हाला असा मुलगा असल्यापेक्षा वाद राहणे चांगले होते, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले। हां, गीताबाई परसराम फलके, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। आणि हे 15 वर्ष झाले मोठ्या मुलाला विनोद फलके याला आमची शेती देईल होती, यानं आम्हाला 2-3 वर्ष जरा बरं वागवलं, आणि तरीपासून आता 12 वर्ष झाले आम्हाला असा त्रास देऊन राहिला की भयंकर। तो म्हणतो मरा म्हणतो तिकडं एंड्रेस घ्या ना, मरा मरा म्हणतात तर मरत काऊन ना असा घेतो, पुन्हा आणि धामधूम करतो घरी आला की, आणि पुन्हा आणि म्हणतो तू पैसे मागितले की म्हणतो पैसे खायचे का तुम्हाला, कशाला पैसे पाहिजेत, पण बापा आम्हाला दवाखान्याला पैसे पाहिजेत म्हणलं की म्हणतो खायचे का तुम्हाला, मग आम्ही काय करावं, दवाखाना केल्याशिवाय मार्ग नाही। तुमची काय मागणी आहे मग आता काय करायला पाहिजे? आमची मागणी आहे की ते वावर आम्हाला आमचं आम्हाला द्यायला पाहिजे, मुलाला मारू नाही झोडू नाही याला करू द्यावं मुकट यानं, ही आमची मागणी आहे। या मुलाला मारलं त्यानं तर त्याला बेसूद पडला तो, आणि त्यानंच काय आळ घेतली की माझ्या बायकूला यानं मारलं, ह्यो बेसूद पडला मेखरलं नेणं पडलं आणि माझ्या बायकूला मारलं, कसं मारेन तो, असे तुफानं आहे त्याचे। या तुफानाला बी आम्ही कावलो बाबा, आम्हाला बाप जल मी अशी तुफानं माहीत नव्हती।